रंक असो वा असू दे राव, संधीच इत ठेवत्यात नाव, पर हाऱ्याच्या डोक्यात येगळाच डाव। येगळाच डाव, येगळाच डाव, हाऱ्याच्या स्वप्नांना हजार अडथळ, तरी बी अंगात किडा वळवळ, किडा वळवळ, किडा वळवळ, जरा दिल थांब के रकना यारो, हऱ्या निघाला बनायला हिरो, हऱ्या निघाला बनायला हिरो, हऱ्या निघाला हिरो बनायला, अरे हऱ्या निघाला हिरो बनायला, हऱ्या निघाला हिरो बनायला, अरे हऱ्या निघाला हिरो बनायला। अरे आमरे किती वेळ वाट बघाले तुझ, असं असते वे कुठे, हे तूच रे बाबा तूच, असच बघ असच करायचं, लाईट कॅमेरा ऍक्शन, बर लाईट कॅमेरा ऍक्शन, यांना रास केला पागल उलट काटलं आणि रोडर लाईट कॅमेरा ऍक्शन। कसं दिसतंय रे, चिकटू हिरो वाटतोय का नाही? आमरेल टमरेल सी काय सी हगायला बसलास, आपली मस्करी करायची नाही? अरे शी ना रे, छी छिंक आली रे, सत्य म्हणलं रे सत्य, खरंच काय आणि तुझी झपत हे खरंच रे खरंच। बरं ते जाऊ दे, तू हिरो होणार, हिरो होण्यासाठी तुला डायरेक्टर म्हणून कोण चान्स देणार? कोण डायरेक्टर? आणखी हसायला काय झालं, तरी ओळखा बघ चहायला या दोंडेला कोण चान्स देणार, ओळखलास काय, ओळखलास काय, तू सांग की चहायला मला वाटलेलंच, तुम्हाला कधी काय जमलंय? तुला सांगायचं असलं तर सांग जा म्हणत। अरे चिडायला काय झालं मरदा, अ बघा माझा डायरेक्टर कन, माझा डायरेक्टर कन, नवदीप उदयनमुख
उभरता सुप्रसिद्ध धडाडीचा सिने दिग्दर्शक श्रेय हरीश कुरापकर. नवोदित उद्योन्मुख उभरता सुप्रसिद्ध धडाडीचा सिने दिग्दर्शक श्रेय हरीश कुरापकर कोण रे यो? तुला माहित नाही? नाही रे. बघ परत एकदा म्हणून आठवते काय तुला? नवोदित उद्योन्मुख उभारता सुप्रसिद्ध धडाडीचा सिने दिग्दर्शक हरीश कुरापकर म्हणजे तू? होय मीच. वाटलंच नाही तर स्वतःच्या पायावर कोण धोंडा मारून घेणार? काय म्हणालस? काय नाही रे, तुझी तारीफ करतोय. तारीफ तुझ्यातल्या हिरोला आणि डायरेक्टरला शोधायला लय त्रास झाला असेल बघ तुला. तुला काय सांगू, लय त्रास झालाय बघ. पण त्याला दूरदृष्टी लागते. दूरदृष्टी काय सांगतोस? उगाच कुणाचं बी काय काम नाही. होय रे होय, नशीबच थोर आमचं, तुझ्यासारखं हिरा मित्र गाठ पडला आम्हाला. अरे या हिऱ्याला पैलू अनेक आहेत, तुम्ही बघितलं असाच कुठे? पैलू म्हणजे? अरे या कलेचा निर्माता कोण? कोण? मीच. निर्माता पण तूच? लेखक कोण? कोण? मीच. काय तूच? आणि कॅमेरामन कोण आहे सांग बघू. कोण? मीच. परत तूच? एडिटर कोण आहे सांग बघू. ते पण तूच काय? होय मीच. काय पिक्चर मधला हिरो पण तूच? एडिटर पण तूच? लेखक पण तूच? आणि कॅमेरामॅन पण तूच? पैसे लावणारा निर्माता पण तूच? आणि मी थांबू का पळू? अरे मीच आहे. अरे खरंच सांगतो मीच आहे. अरे मीच आहे. मीच आहे. मीच. त्याला काय म्हणतात माहिती आहे का हऱ्या? एक ना धड भारावर चिंद्या. तरी बी हऱ्या मारणार उड्या. बर ते राहून दे, लेखक हिरो डायरेक्टर ते वगैरे नंतर बघू. आधी सांग की निर्माता व्हायला पैका कुठून आणणार? कॅमेरा चोरून आणणार? एडिटिंगला कॅम्प्युटर बाल ऐकणार की घर घरवर ठेवणार? हे सगळं आपल्या हातात आहे रे. हातात आहे म्हणाला ही काय हलवा आहे? अरे कुठे आहे साम्या? अरे एवढंच काय, थिएटर बी आपलं असणार आहे. ए तू उगच डोक्याची मंडई करू नकोस. पायात नाही थिएटर आणि म्हणा आपलंच थिएटर. अरे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या राजाच्या माती जन्माला आलोय आपण. ए बोल बच्चन, पोपट आणि बोलायचं काम नाही. ते प्रॅक्टिकल शक्य आहे का ते सांग. अरे प्रॅक्टिकलच सांगतोय मी. हे बघ सगळं आपल्या हातात आहे. हे काय मोबाईल? मोबाईल नाही, स्मार्ट मोबाईल. स्मार्ट मोबाईल याच काय लोणच घालायचं? अरे मर्दा यात कॅमेरा यानं आपण शूट करू शकतो. काय या कॅमेरा तू शूट करणार आहे? येस यू आर राईट. हे डॉक्टर पडलायस काय? हे शूट करून पडद्यावर दाखवणार आहेस काय? अरे आमऱ्या एवढंच काय, थिएटर बी आपलं. हे नंतर सांगतो, पहिला ऐक. ऐकतो मी. अरे याच्यात कॅमेरा आहे, एडिटिंगचं ऍप्लिकेशन याच्यात आहे. मग कॅमेरा मन एडिटर आपणच झालो ना. आणि पिक्चर का तुझ्या आजीच्या उदरावर दाखव. अरे मित्रा थिएटर मध्ये जेवढी गर्दी होत नाही की नाही, त्यापेक्षाही जास्त गर्दी आपलं चॅनल वरती होईल. आणि आपलं चॅनल सगळं जग बघल. होय काय मग चॅनल का तुझ्या बाच आहे काय? आपलं चॅनल, आपलंच थिएटर, आपल्या चॅनल वर आपलं पिक्चर. अरे बाबा चॅनल कुठं आहे सांग तर. युट्यूबर. युट्यूब?
होय युट्यूब वरती आपलं चॅनल असणार आणि मोबाईल मध्ये शूट केलेलं, मोबाईल मध्ये एडिटिंग केलेलं मोबाईल मध्ये दिसणार, पण हे सगळी दुनिया बघणार. आणि फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम वरती आपली जाहिरात झळकणार. आहे का नाही आयडिया? प्रयत्न करणाऱ्याला अनेक मार्ग असतात. पूर्वी ही साधनं नव्हती पण आता आहेत. अरे मांडलं तुला, नवोदितेसाठी हा पण पर्याय चांगलाच आहे की आम्ही विचारच केला नव्हता. होय शिवांश क्रिएशन, मित्रांनो आपलं चॅनल आमच्यासारख्या कलाकारांना शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी, झिरोचा हिरो होण्यासाठी तुमच्यासारख्या रसिक मावळ्यांच्या मदतीची गरज आहे. मदतीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो घंटा वाजवायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला असाल तर तुमचे मनापासून आभार, आणि केला नसाल तर कृपया सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि त्यासोबत येणाऱ्या बेल बटनलाही क्लिक करा आणि बघत राहा शिवांश क्रिएशन्स, तुमचं चॅनल शिवांश क्रिएशन्स.